ನಿಸ್ಕಲನ ಸಂದರ್ಭ ವರ್ಗ ಪ್ರಯಾಣ ಛತ್ರಪತಿ ಎಂದಿನ ಸಮುದ್ರ ಕಿರಣ ವಿದ್ಯುತ್. महर्षी कर्वे शिक्षण संस्थान 125व्या वर्षामध्ये पदार्पण करते आहे. या संस्थेच्या गाथा शतकांची या उपक्रमांतर्गत पहिलं व्याख्यानाचं पुष्प छत्रपती शिवाजी महाराजांचे अपरिचित पैलू या विषयावरती मी आज संबोधित करतो आहे. मला मनापासून आनंद होतो आहे की फेसबुक लाईव्ह किंवा यूट्यूब यासारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या विविध पैलूंची माहिती महाराष्ट्राला व्हावी म्हणून भारतरत्न महर्षी कर्वे शिक्षण संस्थेने हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीनं आयोजित केला आहे. मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो. सुयोग बघा की दिनांक 5 जून म्हणजे शिवराज्याभिषेक दिनाचा पूर्वसंध्या, दिनांक 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आज आपण तो पण सुयोग साधून या व्याख्यानाची सुरुवात करत असताना शिवराज्याभिषेक पूर्वसंध्या हा चालून आलेला योग आहे. छत्रपती शिवाजी महाराज 18,306 दिवस जगले आणि त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करत असताना शिवराज्याभिषेक हा त्यांच्या कार्याचा एक परमोच्च बिंदू आहे. परंतु सिंहासनाधीश्वर होत असताना शिवाजी महाराजांनी कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला होता, किंबहुना शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजी राजे खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याचे संकल्पक. तुम्ही चित्र डोळ्यासमोर उभं करा की शहाजी राजांनी ज्या पद्धतीनं तख्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि या अंतर्गत तत्कालीन हिंदुस्थानाचं वर्णन करत असताना शहाजी राजे एकाच वेळेस मोगली आणि आदिलशाही सत्ताशी झुंज देत आहेत असं चित्र एक मराठा सरदार 2 बलाढ्य सत्तांशी झुंज देतोय हे पहिल्यांदा महाराष्ट्र बघत होता, हिंदुस्थान बघत होता. आणि ही झुंज एवढी करवी होती की अहमदनगरची निजामशाही ही जिवंत ठेवण्यासाठी शहाजी राजांनी बाल मृत्युजाला मांडीवरती बसवलं आणि संगमनेरच्या जवळ पेमगिरी नावाचा छोटा किल्ला आहे, या किल्ल्यावरती हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये एक तख्त निर्माण करण्याचा, सिंहासन निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न आणि म्हणून हिंदवी स्वराज्याचे संकल्पक असं जर म्हटलं तर शहाजी राजांचं नाव अत्यंत आदराने घ्यावं लागेल. परंतु दुर्दैव नियतीनं साथ दिली नाही, परंतु झुंज दिली. बाल मृत्युजाला निजामशाही वाचविण्यासाठी 2 बलाढ्य सत्ता, खरं म्हणजे भातोडीची लढाई, भातोडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी शहाजी राजांनी तलाव फोडला आणि तलाव फोडल्यानंतर जो पाणी वाहिलं लाट त्यामध्ये गनिम वाहून गेला. गनिमी कावा काय असतो हे शहाजी राजांनी शिकवलं. त्यामुळे शिवरायांमध्ये जो गनिमी कावा उतरला, प्रतिकूलतेमध्ये परिस्थिती व्यवस्थित नसताना सर्व बाजूनं सगळी प्रतिकूलता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक तख्त निर्माण करण्यासाठी, सिंहासन निर्माण करण्यासाठी मनगटामध्ये ताकद लागते आणि ही ताकद शहाजी राजांमध्ये होती आणि अनुवंशिकतेने राजमाता जिजाऊ साहेब आणि शहाजी राजांच्या माध्यमातून ही शिवरायांमध्ये उतरलेली आहे. विचार करा, तो तह झाला, माहुलीचा तह झाला आणि त्या अंतर्गत दिल्लीचा बादशाह शहाजान यांनी सांगितलं आदिलशहाला की शहाजी राजा काय नेमका, हे जोखलं होतं दिल्लीच्या बादशाह शहाजाननी म्हणजे औरंगजेबाच्या वडिलांनी. आणि त्यांनी कटाक्षाने सांगितलं, निक्षून सांगितलं की शहाजी राजाला महाराष्ट्रात ठेवू नको. शहाजी राजाची नेमणूक बंगळुरामध्ये आदिलशहाने केली. त्या तहाअंतर्गत शहाजी राजे नाईलाजानं महाराष्ट्रापासून दूर झाले, पण मनामध्ये संकल्प होता, तो होता हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा. तुम्ही बघा, शहाजी राजे बंगळुरात आहेत पण मागून घेतली जागिरी ही आदिलशाहीकडनं. ते परगणे कोणते होते? सुपे, पुणे, इंदापूर. आणि ही परगणे मागून घेताना उद्देश होता की शिवरायांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं बीजारोपण हे परगणे मागून घेतले
आणि वयाच्या 12व्या वर्षी बाल सिवबांना जिजाऊ साहेबांच्या समवेत बंगळुरातनं पुण्याला पाठवला. दूरदर्शी योजना बघा, पाठवित असताना अनुभवी माणसं समवेत पाठवलीत. कान्होजी जेधे देशमुख, कृष्णाजी लोहकरे, श्यामराज पंत रांझेकर, दादोजी कोंडदेव अशी वेगवेगळी माणसं, वेगवेगळ्या विषयामध्ये तज्ज्ञ असणारी, निपुण असणारी. आणि या लोकांना अवतीभोवती मुद्दाम पाठवलंय की हा अनुभव शिवबाराजेंना मिळाला पाहिजे. किती दूरदर्शी संकल्पना आहे. त्यामुळं जसं जिजाऊ साहेबांचं योगदान तसं शहाजीराजांचं योगदानसुद्धा आपण यानिमित्ताने समजून घेतलं पाहिजे. आणि महाराजांनी त्यानंतर जे प्रयत्न केलेत, म्हणजे एक एक किल्ला घेतला आणि खऱ्या अर्थानं शिवरायांची जी ताकद ही हळूहळू वाढत गेली. संकटामागून संकट आली. वयाच्या 18व्या वर्षी पहिले युद्ध झालं. आदिलशहाने पाठवलेला फतेह खान आणि फर्राद खान हे दोन गनिम चालून आली दोन भावंडावरती, म्हणजे शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे ते बंगळुरात आहेत, त्यांच्यावरती फर्राद खान चाल करून आला. शिवरायांवरती वयाच्या 18व्या वर्षी 1648 हे युद्ध आहे. फतेह खान चाल करून आला, पहिलं युद्ध महाराजांनी जिंकला. आणि त्यानंतर अफजल खान वध असेल, शाहिस्तेखानावरचा हल्ला असेल, आग्र्यावरनं सुटका असेल, अशा वेगवेगळ्या संकटाला सामोरं जात शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि हिंदवी स्वराज्याचा परमोच्च दिन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन आला.